औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल एकोणीस हजार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही हे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत सत्ताधारी असणाऱ्या उघड झालं आहे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध बँकांमध्ये जाऊन कर्जमाफीच्या संदर्भात माहिती घेतली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला पाहुयात ही सविस्तर बातमी जिल्ह्यातील तब्बल एकोणीस हजार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही हे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत असे वास्तव्य मंगळवारी राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध वी बँकांमध्ये जाऊन कर्जमाफीच्या संदर्भात माहिती घेतली प्रारंभी शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्र बँकेत धडकले विभागीय व्यवस्थापक संजय हिरेमठ बँकेचे कृषी अधिकारी मंगेश देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शिष्टमंडळाला माहिती दिली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी तेहतीस हजार सहाशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचे कर्ज प्राप्त झाले त्यापैकी सहा हजार शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत तेरा हजार आठशे सोळा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले यातून एकोणीस हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असल्याचं स्पष्ट झालंय असं शिवसेनेने म्हटलंय सिडकोतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली बँकेचे विभागीय व्यवस्थापक पी बाबू क्षेत्रीय क्षेत्रीय व्यवस्थापक व्यवस्थापक नीलम उपाध्याय राघवेंद्र पटेल यांनी कर्जमाफीबद्दल अधिक माहिती दिली जिल्ह्यात ग्रीन लिस्ट मध्ये असलेल्या तीस हजार सातशे बारा शेतकऱ्यांपैकी बावीस हजार आठशे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय जिल्हा प्रमुख अंबादास दानवे नरेंद्र त्रिवेदी सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक रमेश बोरनारे अंकुश रंधे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जगताप आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते